हॅलो एव्हरीवन, मी काजल। ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण बीएड सीईटीच्या परीक्षेसाठी एक लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे। आजचा आपला दुसरा लेक्चर आहे आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे टीचिंग ॲप्टिट्यूड। आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूडवरती काही इम्पॉर्टंट MCQs डिस्कस करणार आहोत, कारण की टीचिंग ॲप्टिट्यूड हा जो टॉपिक आहे तर तो बीएड सीईटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर टीचिंग ॲप्टिट्यूड विषयी असणारे तुमचे सर्व डाउट्स आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये क्लिअर होतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजच्या लेक्चरला सुरुवात करण्याअगोदर तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट आहे की जे विद्यार्थी बीएड सीईटीसाठी प्रिपरेशन करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स लॉन्च करतोय। या कम्प्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलॅबस नोट्स, 10 फुल सिलॅबस टेस्ट सिरीज। मित्रांनो, टेस्ट सिरीजमुळे काय होईल की तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल आणि याची तुम्हाला परीक्षेत मदत होईल। तर हा कोर्स आहे फक्त 500 रुपयाला। मित्रांनो, हा कोर्स तुम्ही नक्कीच घ्या। जर तुम्ही हा कोर्स घेतला आणि या कोर्सनुसार जर तुम्ही अभ्यास केला तर परीक्षेत 100% तुम्ही पास व्हाल। तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। तर सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरला। पहिला प्रश्न आहे ऑपरेशन ब्लॅक बोर्ड मोहिमे अंतर्गत। आता या ठिकाणी तुम्हाला ऑपरेशन ब्लॅक बोर्ड या मोहिमे अंतर्गत कोणतं वाक्य बरोबर आहे या ठिकाणी सांगायचं आहे। या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे। पहिला पर्याय आहे प्राथमिक शाळांना खडू व फळ्याचा वापर करणे। दुसरा पर्याय आहे प्राथमिक शाळांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधात वाढ केली जाते। तिसरा पर्याय आहे सर्व फळे काळेच असावेत हा नियम लागू करण्यात आला। तर चौथा पर्याय आहे की सर्व शिक्षकांनी फळ्याचा वापर करणे अनिवार्य केले गेले। तर मित्रांनो, सर्वात पहिले जाणून घ्या की ऑपरेशन ब्लॅकबोर्ड हा एक केंद्रीय अर्थसहाय्यित कार्यक्रम आहे जो 1986 मध्ये राजीव गांधी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच की नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन जाहीर झाल्यानंतर लगेचच 1987 मध्ये देशातील सर्व प्राथमिक शाळांना किमान आवश्यक सेवा प्रदान करण्यासाठी सुरू केलेली ही मोहीम आहे। म्हणजेच या ठिकाणी आपलं कोणतं वाक्य बरोबर येईल? पर्याय नंबर 2, कारण की ऑपरेशन ब्लॅकबोर्ड मोहिमे अंतर्गत प्राथमिक शाळांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधात वाढ करणे हाच या मोहिमेचा ध्येय होता। तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 2। दुसरा प्रश्न आहे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जाहीर केलेला कृतिबंध कोणता। आता या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे। 10+3+2, 10+2+2, 10+1+1 आणि शेवटचा आहे 10+2+3। तर मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार भारत सरकारने देशातील शिक्षणाच्या विकासाला चालना देण्यासाठी काही तत्वे तयार केली होती आणि ती तत्वे अशा प्रमाणात होती की कलम 45 नुसार वयाच्या 14व्या वर्षापर्यंत शिक्षण मोफत आणि सक्तीचे असले पाहिजे। देशातील प्रत्येक मुलाला जात, धर्म, प्रदेश किंवा काहीही असले तरी शिक्षण मिळाले पाहिजे। भविष्यातील विकासासाठी मार्गदर्शक तत्वे मांडली पाहिजेत आणि त्यामधीलच एक तत्व असा पण होता की संपूर्ण देशात शिक्षणाची रचना एक समान असावी, त्याकरिता उच्च माध्यमिक ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत 10+2+3 असा नमुना तयार करावा किंवा असा कृतिबंध निश्चित करावा। तर या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल की केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जाहीर केलेला कृतिबंध आहे 10+2+3। तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 4। तिसरा प्रश्न दिलेला आहे -वयापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हे घटनेने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वापैकी एक आहे। या प्रश्नाचं उत्तर आताच आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये बघितलं की राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968 नुसार भारत सरकारने शिक्षणाच्या विकासाला चालना देण्यासाठी काही तत्वे तयार केली होती आणि त्या तत्वामध्येच पहिला तत्व असा होता की कलम 45 नुसार वयाच्या 14व्या वर्षापर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचे असले पाहिजे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल की 14 वर्षे वयापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हे घटनेने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वापैकी एक आहे। तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 3। पुढचा प्रश्न दिलेला आहे की कोणतेही विशिष्ट ठिकाण कालावधी किंवा परीक्षा बाबत बंधन न पाळता घेतले जाणारे शिक्षण म्हणजे कोणते। तर या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, अप्रत्यक्ष शिक्षण आणि प्रत्यक्ष शिक्षण। तर मित्रांनो, नियमित शिक्षणाच्या प्रक्रियेला औपचारिक शिक्षण असे म्हणतात, अनियमित शिक्षणाला अनौपचारिक शिक्षण असे म्हणतात आणि जे शिक्षण कोणत्याही पूर्व योजनेनुसार दिले जात नाहीत त्या शिक्षणाला अप्रत्यक्ष शिक्षण असे म्हणतात आणि प्रत्यक्ष शिक्षणाला वैयक्तिक शिक्षण असे देखील म्हणतात।
कारण की या शिक्षणामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये शिक्षण घडून येते आणि म्हणूनच याला फेस टू फेस शिक्षण असे देखील म्हणतात। तर या ठिकाणी तुम्हाला विचारलंय काय की विशिष्ट ठिकाण कालावधी आणि परीक्षाबाबत बंधन न पाळलेलं शिक्षण म्हणजेच कोणतं? अनौपचारिक शिक्षण, कारण की अनियमित असणाऱ्या शिक्षणाला अनौपचारिक शिक्षण असे म्हटले जाते। म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 2। बघूया पुढचा प्रश्न। पाचवा प्रश्न दिलेला आहे की व्यावसायिक शिक्षणाची संयुक्त परिषद म्हणजेच की जॉईंट काउन्सिल ऑफ वोकेशनल एज्युकेशन म्हणजेच काय? तर या ठिकाणी तुम्हाला 3 वाक्य दिलेली आहे आणि या वाक्यावरून 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि योग्य तो ऑप्शन आपल्याला या प्रश्नामध्ये निवडायचा आहे। तर या ठिकाणी बघा, वाक्य व्यवस्थितपणे वाचून घ्या। पहिला आहे व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भातील धोरणात्मक मार्गदर्शक तत्वे निश्चित करणे, वेगवेगळ्या संस्थांमधील व्यावसायिक शिक्षण कार्यक्रमाचे नियोजन समन्वयाचे कार्य करते, तर सर्व शाळा व महाविद्यालयातून व्यावसायिक शिक्षण देणे अनिवार्य करते। तर मित्रांनो, जॉईंट काउन्सिल ऑफ वोकेशनल एज्युकेशन म्हणजेच काय की व्यावसायिक शिक्षण हा महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या मार्गापेक्षा वेगळा शिकण्याचा पर्याय आहे असं समजून घेणारी ही एक संयुक्त परिषद आहे आणि यालाच आपण मुक्त विद्यापीठ असे देखील म्हणू शकतो। तर या प्रश्नाचं उत्तर येईल नंबर 1 आणि नंबर 2। तर दोन्ही पण बरोबर आहे असं कोणत्या पर्यायामध्ये दिसत आहे? पर्याय नंबर 3 मध्ये। म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3। बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न दिलेला आहे NCERT म्हणजे काय? तर मित्रांनो, NCERT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग। तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग ही एक स्वायत्त संस्था आहे जी भारत सरकारने 1961 मध्ये शालेय शिक्षणातील गुणात्मक सुधारणेसाठी केंद्र आणि राज्य सरकारांना धोरणे आणि कार्यक्रमांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी स्थापन केली होती। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 1। बघूया पुढचा प्रश्न। सातवा प्रश्न विचारलेला आहे की UNESCO म्हणजे काय? तर मित्रांनो, UNESCO म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन। तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनची स्थापना 1945 मध्ये लीग ऑफ नेशन्सच्या बौद्धिक सहकार्यावरील आंतरराष्ट्रीय समितीचा उत्तराधिकारी म्हणून झाली होती आणि शिक्षण, विज्ञान, संस्कृती, दळणवळण आणि माहितीच्या माध्यमातून शांतता, गरिबीचे निर्मूलन, शाश्वत विकास आणि आंतर सांस्कृतिक संवाद निर्माण करण्यासाठी योगदान देणे हे युनेस्कोचे ध्येय होते। तर या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1। बघूया पुढचा प्रश्न। आठवा प्रश्न विचारलेला आहे की शिक्षण या संकल्पनेत कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो? तर या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे। पहिला पर्याय आहे अध्ययन अध्यापन करणे, दुसरा आहे विद्यार्थ्याचे संगोपन व विकास करणे आणि तिसरा आहे विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांची ओळख करून त्यांची जोपासना करणे, तर चौथा आहे वरील सर्व। तर मित्रांनो, शिक्षण या संकल्पनेत या 3ही पर्यायांचा समावेश होतो, म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4, वरील सर्व। नववा प्रश्न दिलेला आहे की व्यावसायिक शिक्षणालाच डॅश डॅश असेही म्हणतात। तर या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे, कल्चरल डेव्हलपमेंट, ब्रेड अँड बटर, लिव्हिंग ॲबिलिटी आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट। तर मित्रांनो, व्यावसायिक शिक्षणाला ब्रेड अँड बटरचे ध्येय असे देखील म्हटलं जातं। आत्ताच आपण बघितलं की व्यावसायिक शिक्षण हा महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या मार्गापेक्षा वेगळा शिकण्याचा पर्याय आहे। ब्रेड आणि बटरचे ध्येय याला उपयुक्तवादी उद्दिष्ट देखील म्हणतात। या उद्दिष्टामुळेच त्यांनी स्वतः सहाय्यक शिक्षण हे तत्व दिले, कारण की जो विद्यार्थी शिक्षण घेतोय तर तो त्याच्या शालेय जीवनातच नव्हे तर त्याच्या शिक्षणादरम्यानही स्वतःची उपजीविका करण्यासाठी सक्षम बनवले गेले पाहिजे, असंच या ब्रेड अँड बटरचे ध्येय आहे। तर या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल? पर्याय नंबर 2। दहावा प्रश्न आहे की विद्यापीठ अनुदान आयोगाचे महत्त्वाचे कार्य कोणते? आणि 4 पर्याय दिलेले आहे। पहिला आहे विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नेमणुका करणे, दुसरा आहे महाविद्यालयीन शिक्षकांचे वेतन निश्चित करणे, तिसरा आहे उच्च शिक्षणातील गुणवत्ता नियंत्रित करणे आणि चौथा आहे राज्याच्या गरजेनुसार नवीन विद्यापीठे उघडणे। तर मित्रांनो, विद्यापीठ अनुदान आयोग ही भारतातील विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाची शिक्षण क्षेत्रातील भूमिका महत्त्वाची मानली जाते आणि या आयोगाची स्थापना 28 डिसेंबर 1953 रोजी करण्यात आली। आणि या विद्यापीठाचं महत्त्वाचं कार्य आहे की उच्च शिक्षणाला दिशा देण्याचे कार्य हा आयोग करत असतो। तर या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3। 11वा प्रश्न आहे, खालील पैकी शिक्षण सहाय्यक साधन कोणते आहे?
तर या ठिकाणी तुम्हाला चार पर्याय दिलेले आहे. पहिला आहे 16 mm प्रोजेक्टर, दुसरा आहे टेप रेकॉर्डर, तिसरा आहे हवा मिलचे कार्यकारी प्रतिमान आणि चौथा आहे वरील सर्व. तर मित्रांनो, या पर्यायापैकी 16 mm प्रोजेक्टर, टेप रेकॉर्डर आणि हवा मिलचे कार्यकारी प्रतिमान हे तिन्ही सुद्धा शिक्षण सहायक साधन आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 4. 12वा प्रश्न विचारलेला आहे की डॅश डॅश हे मूल्यमापनाचे महत्त्वाचे साधन आहे आणि या प्रश्नावर चार पर्याय दिलेले आहे, परीक्षा, शाळा, रोजगार आणि कार्यानुभव. तर मित्रांनो, मला सांगा मूल्यमापन करणे म्हणजे काय करणे? मूल्यमापन करणे म्हणजे चाचणी घेणे किंवा परीक्षा घेणे. म्हणजेच या ठिकाणी योग्य पर्याय कोणता येईल? पर्याय नंबर 1. कारण की परीक्षा हे मूल्यमापनाचे महत्त्वाचे साधन आहे. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 1. अशाच पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ लेक्चर इथे संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.